नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, आज आपण 16 एप्रिल, 17 एप्रिल आणि 18 एप्रिल पर्यंतचा हवामान अंदाज सांगणार आहोत। पुढील 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा हवामान असेल ते आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। सर्वात अगोदर 16 एप्रिल रोजी फक्त सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। इतर संपूर्ण जे जिल्हे आहेत यामध्ये संपूर्ण जे हवामान आहे कोरडे असणार आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये वाढ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जसे की अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला तापमानामध्ये थोडीफार वाढ पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 17 आणि 18 एप्रिल रोजी बघितलं तर संपूर्ण हवामान सुद्धा कोरडे राहणार आहे। कोणत्याही जिल्ह्यामध्ये पाऊस नसणार आहे। ढगाळ हवामान असला तरी पावसाची शक्यता मात्र कमी आहे, पाऊस पडणार नाही। तर अशा प्रकारे 16 एप्रिल, 17 एप्रिल आणि 18 एप्रिलचा आपला हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करायचा विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।